कोल्हापुरातील आर के नगर इथल्या चोरीचा छडा लावण्यात हुपरी पोलिसांना यश आलंय या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे प्रवीण बाबुराव जाधव संदीप रामचंद्र ढेरे आणि सरिता संदीप ढेरे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून सोने दुचाकीसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय आरकेनगर नगर इथल्या अमर वायचळ यांच्या घरी चोरीची घटना घडली होती चोरट्यांनी घरातील सोन्याची अंगठी हार झुबे पाटल्या कर्णफुले आदी बारा लाख रुपये किमतीचं चोवीस तुळे दागिने लंपास केले होते दरम्यान चोरीचे दागिने चोरटी विक्रीसाठी हुपरी इथं घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली होती त्यानंतर उपनिरीक्षक गणेश खराडे दर्शन धुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कोले जमीर जमादार कॉन्स्टेबल सातप्पा चव्हाण यांच्या पथकानं सापळा रचून प्रवीण जाधव आणि संदीप ढेरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली चौकशीत संशयित आरोपी सरिता ढेरे हिनं वायचळ यांच्या घरातील सोने चोरून पती संदीप आणि प्रवीण यांच्याकडं दिलं होतं या दोघांनी यातील काही सोनं हुपरीत विकलं यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी दुचाकी खरेदी केली तसंच चार लाखांचं सोनं एका बँकेत तारण ठेवल्याचं समोर आलं पोलिसांनी या प्रकरणी सरिता ढेरे हिच्यासह हो प्रवीण जाधव आणि संदीप ढेरे यांना अटक केली असून त्यांच्याकडून अकरा लाखाचा ऐवज हस्तगत केलाय